नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के नागपुर के सावनेर में कांग्रेस के नाना पटोले पर अपराध दर्ज करने की मांग। भंडारा जिले में जारी जिला परिषद पंचायत चुनाव में कार्यकर्ताओं के बीच कहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को मैं गाली दे सकता हूं और मार भी सकता हूं। इस वक्तव्य से समूचे भाजपा में तीव्र संतोष की लहर के साथ ही कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले के इस वक्तव्य का विरोध जगह जगह हो रहा है। क्षेत्र के वरिष्ठ भाजपा कार्यकर्ता तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार की प्रमुख उपस्थिति में सावनेर तालुका भाजपा युवा मोर्चा द्वारा गांधी पुतला सावनेर में नाना पटोले पर अपराध दर्ज कर कड़ी कार्यवाही की मांग की। संवैधानिक पद पर रहते हुए नाना पटोले ने अपने वक्तव्य से उथल पुथल मचाने वाले नाना पटोले पर आपराधिक मामला दर्ज कराने का निवेदन थानेदार मारुति मुलुक को सौंपा गया। सावनेर संवाददाता मुकेश झरबड़े की रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक लाट उसळलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद आपण बघून राहिलो संपूर्ण भारतामध्ये दिसून राहिले। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माननीय नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्य त्यांच्यावर काहीतरी चिखलफेक केल्यासारखं झालेलं आहे, काहीतरी उलट सुलट बोललेलं आहे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नाना पटोले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या अखिल भारतीय पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्र्याबद्दल नरेंद्र मोदींबद्दल जे अतिशय लज्जास्पद आणि विकृत मानसिकतेचं दर्शन घडवणारं वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण जनतेमध्ये एक प्रकारची चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून नाना पटोलेंचा निषेध करण्यासाठी व नाना पटोलेंवर FIR दाखल करून त्यांना अटक केली गेली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। एक देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी 21व्या शतकामध्ये भारताला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि सातत्याने आपला देश हा मोठा झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात अशा प्रधानमंत्र्याबद्दल मी त्यांना मारू शकतो, मी त्यांना शिव्या देऊ शकतो, एका प्रदेश अध्यक्षानं असं म्हणणं हे अतिशय लज्जास्पद आणि लोकशाहीला कलंक लावणार आहे। लोकशाहीमध्ये विरोधक असू शकतात पण दुश्मनदारी करता कामा नये आणि अशा प्रकारचं दुश्मनदारी करणारं वक्तव्य, अशा प्रकारे एक प्रकारचं धमकी देणारं वक्तव्य जे नाना पटोलेंनी केलेलं आहे, मला असं वाटते की नाना पटोलेंची लायकी नाही आहे प्रदेश अध्यक्ष राहण्याची, त्यांची लायकी नाही आहे या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून चांगलं काम करण्याची, पण त्यांनी काल त्याचा आम्ही निषेध करतो। काल त्यांनी घुमजाव घेतला आहे की बा तिथे कोणी गावगुंड आहे ज्याचं नाव मोदी आहे त्याला मी हे शब्द म्हटले, अशा प्रकारे घुमजाव करून काही होत नसतं। हे एकदा बाण सुटून गेला तर तो परत येत नाही भात्यामध्ये आणि त्या गावामध्ये त्या नगरीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही आहे की जो मोदी नावाचा आहे आणि त्याच्यामुळे आता एकदा असं बोलल्यानंतर काहीतरी घुमजाव करणं आणि काहीतरी उलट सुलट एक्सप्लेनेशन देणं हे अतिशय चुकीचं आहे। आता थोड्या वेळ आधी माजी ऊर्जामंत्री आणि आपल्या राज्याचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अटक करून पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलं, समजा आपल्यावर अशी अटकेची कारवाई सावनेर पोलिसांनी केली तर आपली तयारी? बिलकुल, आम्हाला काय आम्हाला तुम्ही महिनाभर आतमध्ये ठेवा, मोदींसाठी अख्खं जीवन समर्पित करायला आम्ही तयार आहोत आणि त्याच्यामुळे